झेब्रा क्रॉसिंग शिवाय रस्ता महामार्ग ओलांडू नका. पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर अनिवार्य आहे. झेब्रा क्रॉसिंग शिवाय रस्ता ओलांडू नका असं हायकोर्टानं म्हटलंय. हायकोर्टाकडून दुचाकी स्वार रॅश ड्रायव्हिंग आरोपातून मुक्त करण्यात आलंय. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर अनिवार्य आहे असं हायकोर्टानं म्हटलंय. एका पादचाऱ्याच्या हत्येचा आरोप असलेल्या दुचाकी स्वाराची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दुचाकी स्वारानं ज्या महिलेला धडक दिली होती त्या महिलेनं झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडला नव्हता असं तपासात आढळलंय, तेव्हा त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. म्हणूनच झेब्रा क्रॉसिंग शिवाय रस्ता ओलांडू नका असं हायकोर्टानं सूचना केली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे महाराष्ट्र केरळमध्ये रुग्ण वाढत आहेत, त्यातच सणासुदीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे अधिक काळजी घ्या अशी सूचना नीती आयोगाचे सदस्य आणि टास्क फोर्सचे प्रमुख व्ही के पॉल यांनी केली. सणासुदीचे दिवस आणि बदलणारं हवामान या दोन्हीमुळे लोकांना साथीच्या आजाराने त्रास होतोय. शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. राज्यातील शाळा कधी सुरू होणार हे निश्चित नाही, मात्र शाळांसाठी नव्या सूचनांची सुधारित नियमावली तयार करण्यात येते. त्यानुसार सीएसआर निधीचा वापर करून राज्यातील प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक उभं केलं जाणार आहे. टीबी रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची आता टेस्ट होणार आहे. पहिल्यांदाच असा विशेष प्रकल्प मुंबई महापालिका राबवते. केंद्राच्या क्षयरोग मुक्त भारत मोहिमेला यामुळे हातभार लागेल. मुंबईतल्या टीबी प्रसाराला या मोहिमेमुळे आळा बसणार आहे. कोविड काळात अविरत सेवा देणाऱ्या क्षयरोग नियंत्रक संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता मिळणार आहे. मुंबईला टीबी मुक्त ठेवण्यासाठी क्षयरोग नियंत्रण संस्थेतले 450 कर्मचारी झटत होते. त्यांना कोविड भत्ता, सानुग्रह अनुदान, ओळखपत्र मिळणार आहे. पालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय. ठाणे रेल्वे स्थानकातील काही रिक्षाचालक परप्रांतातून येणाऱ्या प्रवाशांना विना चाचणी थेट ठाणे आणि आसपासच्या शहरात आणतात, मात्र या रिक्षाचालकांविरोधात रेल्वे वाहतूक आणि स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वेगानं होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेआधी उल्हासनगर मनपा डॉक्टरांची पदं भरणार आहे. कंत्राटी पद्धतीनं डॉक्टर, बालरोगतज्ञ आणि भूलतज्ञांची 9 पदं भरली जाणार आहेत. महापालिकेनं नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी 7 सप्टेंबरला मुलाखती पार पडतील. नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या पुन्हा घटली. रुग्णसंख्या 50 ते 60 घरात कायम राहिल्यामुळे उपचाराधीन रुग्ण कमी झालेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये 187 तर खासगी रुग्णालयात 228 जणांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत, तर 219 जण घरीच उपचार घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लसीकरण महत्वाचं आहे, मात्र अनेकांनी अजूनही कोरोनाचा दुसरा डोस घेतलेला नाही आहे. यामुळे आता एक विशेष मोहीम राबवण्यात येते. 4 सप्टेंबर अर्थात उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर फक्त दुसरा डोस देण्यात येईल. आतापर्यंत फक्त 25,17,613 नागरिकांनीच कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे